मावळा तालुक्यातील सांगवडे गावात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं पाहायला मिळालंय. यावर गावकऱ्यांनी शक्कल लढवली आहे. बिबट्यापासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थ पिंजरा लावून फिरतात. शेताला पाणी द्यायला जाताना आता ग्रामस्थ अशा पद्धतीनं पिंजरा लावून फिरतात. ग्रामस्थ रात्री बिबट्याच्या भीतीनं पहारा देतात. वाड्या वस्त्यांवर फटाके वाजवले जात आहेत. एक मादी आणि तिचे दोन बछडे मध्यरात्री वाड्या वस्त्यांवर फिरत असल्याचं आढळलंय. बिबट्याचा एक बछडा सीसीटीव्ही मध्ये चित्रित देखील झालाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थच आता पिंजरे लावून फिरतात. बिबट्यामुळे ग्रामस्थच पिंजऱ्यात आहेत. बिबट्यापासून बचावासाठी ग्रामस्थांनीही शक्कल लढवली आहे. मात्र वनविभागानं यावर त्वरित कारवाई करावी ही मागणी जोर धरतीय. छत्रपतींचा विचार म्हणजे अख्ख्या मुंबईसह महाराष्ट्राचा जीव की प्राण असलेला वडापाव महागलाय. वडापावच्या किमती 3 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे. उपनगरात 15 रुपयांचा वडापाव 18 ते 20 रुपयांवर गेलाय. 20 रुपयांचा वडापाव 22 ते 24 रुपये महागलाय. डाळ तेल हिरवा मसाल्याच्या किमतीत वाढ झाल्यानं वडापाव महागलाय. वडापाव सोबत भजी प्लेटच्या दरातही वाढ झाली. मिरज येथील प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांनी हनुमानाचं 25 फुटांचं शिल्प तयार केलंय. मिरज पंढरपूर रोडवरील कळंबीतील फार्म हाऊसवर हे शिल्प उभारण्यात आलंय. अत्यंत देखणं आणि भव्य असं हे शिल्प महामार्गाला वेगळी ओळख निर्माण करून देणार आहे. मिरजेच्या कला वैभवात या शिल्पानं भर पडली आहे. हनुमानाची नवी भव्य मूर्ती महामार्गाच्या पुलावरून दिसावी अशी योजना करण्यात आली आहे. कावड यात्रेबाबत उत्तराखंड सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. सलग दुसऱ्या वर्षी ही कावड यात्रा रद्द करण्यात आली आहे. लोकांचे जीव महत्वाचे असल्याचं उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एका भरधाव कारच्या बोनेटवर धामण जातीचा साप चढला. यामुळे गाडी चालकाचा चांगलाच थरकाप उडाला. अशा अवस्थेतही चालकानं प्रसंगावधान राखत 2 किलोमीटरपर्यंत गाडी चालवली. त्यानंतर एका सर्व्हिस सेंटरवरती गाडी नेण्यात आली आणि स्थानिकांच्या मदतीनं सर्पमित्राला बोलवण्यात आलं. सर्पमित्रानं या सापाला पकडून पुन्हा जंगलात सोडलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याचं इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केलंय. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2022 पर्यंत सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिक होणार आहेत. याशिवाय मुंबईसह 7 शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी 2,500 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील अशी माहितीही आदित्य ठाकरेंनी दिली आहे. ऑपरेशन संकल्प अंतर्गत नौदलाच्या कमांडोंनी नुकतंच एक सराव सत्र पूर्ण केलं. पर्शियन आणि ओमन देशांच्या आखातांमध्ये भारताच्या व्यापीर मालवाहू जहाजांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून हे सराव सत्र नौदलानं आयोजित केलं होतं. INS तर्कश या युद्धनौकेद्वारे नौदलाच्या कमांडोंनी आखातात भर समुद्रात हे सराव सत्र यशस्वीरित्या पूर्ण केलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे